नमस्कार बालमित्रांनो, लट्टे एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंतीबाई सातगोंडा पाटील मजलेकर प्रॅक्टिसिंग स्कूल सांगली, मी सौ कुंभार CH. आज आपण इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पाठक्रमांक 2 अबब किती प्रकारचे हे प्राणी हा पाठ पाहणार आहोत. सांगा पाहू, चित्रामधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखता येतील, त्यांची नावे सांगा, प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ट्यही सांगा. साळुंकी ही डोंगर कपारीत राहते, तिथे घरटे बांधते, घरट्यामध्ये अंडी घालून पिलांना जन्मही देते. पोपट हा झाडाच्या ढोलीत राहतो, अनेक लोक पोपटाला पाळतात, पोपटाला पेरू खूप आवडतो. हत्ती हा खूप मोठा प्राणी आहे, हत्ती हे जंगलामध्ये एकत्रितपणे राहत असतात. हरिण हे जंगलामध्ये राहते, ते खूप चपळ आहे, थोडीशी जरी चाहूल लागली तरी ते सैरावैरा धावत सुटते. नाग हा आपल्याला जंगलामध्ये, शेतामध्ये किंवा घराच्या आसपास सुद्धा पाहायला मिळतो. नागाला किंवा सापाला शेतकऱ्याचा मित्र असेही म्हणतात. सांगा पाहू, आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी, काळ्या रंगाचे प्राणी, रंगीबेरंगी प्राणी, खूप मोठे प्राणी, अगदी चिंटुकले प्राणी. आमचा संचार कुठे असतो? गरुड आकाशात उंच उडतो, गाय जमिनीवर चालते, मासे पाण्यात पोहतात. आमचे रंग निरनिराळे, बगळा पांढरा असतो, कावळा काळा असतो, म्हैसही काळी असते आणि मोर तर रंगीबेरंगी असतो. आम्ही आकाराने लहान मोठे, घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात, शेळी आणि कुत्रा मध्यम असतात, उंदीर आणि खार लहान असतात, गांडूळ आणि झुरळ त्याहूनही लहान असतात, चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकले असतात. सांगा पाहू, खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते, संत गतीने जाणारे प्राणी कोणते? आमची हालचाल वेगवेगळी, खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते, झाडावर सुरसूर चढते, फांदीवरून तुरु तुरु पळते. हत्तीचे शरीर अवजड असते, पाय जाडजूड असतात, हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात, ते खूप वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात, त्यामुळे टुनटुन उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते. आम्ही उपयोगी, आपण प्रेमाने प्राणी पाळतो, कुत्रा घराची राखण करतो, काही लोक आवडीने मांजरेही पाळतात, गाई म्हशी शेळ्या दूध देतात, काही जण कोंबड्या पाळतात. मांस दूध अंडी हे खाद्यपदार्थ प्राण्यांपासूनच मिळतात. बैल शेतीच्या कामात मदत करतात, गाडीला झुंपले तर बैल ओझेही वाहतात, ओझे वाहण्यासाठी काही जण घोडे किंवा गाढवे पाळतात. आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो, त्यांना खाऊ पिऊ घालतो, ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो. पाळलेले प्राणी आपल्याला खूप लळा लावतात. आम्ही घरघुशे, घरघुशे म्हणजे काय तर घरात घुसणारे प्राणी. काही प्राणी मात्र नको असले तरी घरात घुसतात. उंदीर आणि घुशी साठवणीतले धान्य फस्त करतात, शिवाय घरातील वस्तू कुरतडतात, ते निराळेच. घरात ढेकून होतात, आपले रक्त शोषतात, कोळ्यांमुळे घरात जळमटे होतात, डास माशा झुरळे यांचाही आपल्याला त्रास होतो. असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व आहे. आमची पिल्ले दूध पितात, गाय कुत्रा बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात. या प्राण्यांना चार पाय असतात, त्यांच्या अंगावर केस असतात, त्यांना बाह्यकर्ण असतात. आम्ही उडतो, पक्ष्यांना दोनच पाय असतात, उडण्यासाठी दोन पंख असतात,
पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात. वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते. गरुड आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकतो. उडाला की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो. याच्या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो आणि खालीही लगेच येतो. आम्ही पाण्यात राहतो. निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात. माशांना पर असतात. पर असल्यामुळेच त्यांना पाण्यात हालचाल करता येते. माशांच्या अंगावर खवले असतात. माहीत आहे का तुम्हाला, माशाला डोळ्यांच्या मागे कल्ले असतात आणि श्वास घेण्यासाठी माशांना कल्ल्यांचा उपयोग होतो. आम्ही सरपटतो. सरडे, पाली आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात. सरडे आणि पाली यांना चार पाय असतात. ते खूपच आखूड असतात. सापाला तर पायच नसतात. आम्हाला कीटक म्हणतात. फुलपाखरा नाही पंख असतात, पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही, ते कीटक आहेत. फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान असतात, शिवाय त्यांना सहा पाय असतात. सहा पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात, म्हणून फुलपाखरे कीटक आहेत. डास, माशा, झुरळे हेही कीटकच आहेत. माहीत आहे का तुम्हाला, मी पक्षी नसून प्राणी आहे. वटवाघळांना पंख असतात, पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात. त्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन वाढतात. ते कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा यांच्याप्रमाणे पक्षी नाहीत. त्यांचा समावेश गाय, वाघ, हरिण आणि उंदीर यांच्या गटात होतो. जरा डोके चालवा. पुढीलपैकी कोणत्या गटात घुबड, घोरपड आणि मांजर या प्राण्यांचा समावेश कराल? ही झाली आपल्याला ठाऊक असणाऱ्या थोड्याशा प्राण्यांची माहिती. पण आपल्या जगात कितीतरी प्राणी आहेत. प्राण्यांचे रंग, रूप, आकार यामध्ये खूप वेगवेगळेपणा असतो. त्यांची हालचाल, राहण्याची जागा यातही वेगवेगळेपणा असतो. प्राण्यांमधील या वेगवेगळेपणालाच प्राण्यांमधील विविधता म्हणतात. समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची संख्याही फार मोठी आहे. त्यांच्यातही विविधता आहे. अशा सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे. अजून थोडे मोठे झालात की ती माहिती तुम्ही जरूर मिळवा. आपण काय शिकलो? आकाश, जमीन आणि पाणी या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचा संचार असतो. रंग, आकार तसेच हालचाल करण्याच्या पद्धती अशा बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता असते. काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो, असे प्राणी आपण पाळतो. काही प्राण्यांपासून आपल्याला त्रास होतो. प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये बघून वैज्ञानिक त्यांचे गट करतात. हे नेहमी लक्षात ठेवा, विविधता हा निसर्गाचा नियम आहे. धन्यवाद.